दैनिक सांजचे संस्थापक सीताराम कुलकर्णी यांचं शुक्रवारी हृदयविकारानं निधन झालं. सोलापूरच्या पत्रकारितेतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलं अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दैनिक सांज आणि अक्कलकोट स्वामी दर्शन त्रैमासिकाचे संस्थापक, संपादक आणि सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक सीताराम नीलकंठ कुलकर्णी यांचं शुक्रवारी सकाळी 6 वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजता बाळे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी तोष्णीबाल नेत्र पेढी इथं सीताराम कुलकर्णी यांचं नेत्रदान करण्यात आलं. त्यांच्या पश्चात नंदकुमार, सतीश आणि अविनाश ही 3 पुत्र, कन्या अंजली कुलकर्णी, जावई संदीप, नातू, नातवंड, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. सकाळी 6 वाजता त्यांचं मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील गोगावला जाण्यासाठी ते निघाले असता दत्त चौकात त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव चौपाड येथील सांजवाड्यात ठेवण्यात आलं होतं. सीताराम कुलकर्णी यांच्या निधनाचं वृत्त कळताच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी सांजवाड्यात गर्दी केली होती. अंत्यदर्शनानंतर सकाळी 11 वाजता सांजवाडा या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. दुपारी 12च्या सुमारास बाळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सीताराम कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सीताराम कुलकर्णींचा माझा संपर्क तरुण भारतमध्ये मी लागल्यापासून म्हणजे 1985 पासून मी त्यांच्या संपर्कात आलो आणि अक्कलकोट स्वामी दर्शनाचा जो अंक आहे त्या अंकाला जाहिराती देण्यापासून म्हणजे मी तरुण भारतमध्ये जाहिरातीच्या विभागात काम करत असल्यामुळं अनेक जाहिरातदारशी संपर्क यायचा. सगळ्या संस्था, व्यापारी, सोलापुरातले मान्यवर यांनी म्हणजे यांची आठवण म्हणजे सीताराम कुलकर्णींची आठवण म्हणजे एक बॅग चालत यायचं. मार्केट यार्ड असो, इकडं कॉलेजेस असो, संस्था असो, एवढं आणि एक निष्ठा अक्कलकोट स्वामी दर्शन या अंकावर जे निष्ठा, तळमळ आणि जे अंक सातत्य त्यांनी जे ठेवलं आजपर्यंत तेव्हापासून एक त्यांना एक वेगळी भक्ती होती, श्रद्धा होती या अंकावर आणि त्या अंकावर जी श्रद्धा आणि भक्ती होती त्याच्यामुळं हे सगळ्या माणसं जोडली त्यांनी. विशेष म्हणजे या अंकाच्या माध्यमातून अनेकांशी माणसं जोडण्याचं काम सीताराम कुलकर्णींनी केलं. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला आज एक वेगळं मी महेश अंदेली सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सीताराम कुलकर्णी यांचा आणि माझा संबंध 1980 पासून आहे. त्यांनी मी अभाव दिवाळी अंक काढत होतो ते सांज दैनिक प्रकाशित झाले. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मासिक काढत होते त्यामुळे त्यांचा आणि आमचा संबंध होता. आणि गेल्या ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांचं अधिवेशन भरत होतं त्या त्या ठिकाणी आम्ही जात होतो, मिळूनच जात होतो. आणि प्रत्येक त्यांचा स्वभाव फार वेगळ्या पद्धतीचा आहे. कधी कोणाला काही म्हणणार नाही पण सर्वांना जवळ करून घेणारा माणूस असा होता. आणि त्यांच्यामुळे आम्हालासुद्धा त्यांच्याकडनं शिकायला मिळालेलं आहे मासिक कसं काढायला पाहिजे, मासिकाची म्हणजे कसं ठेवण ठेवायला पाहिजे, संपादक या नात्याने लेखकांना कसं संबंधित म्हणजे संभाषण करायला पाहिजे वगैरे त्यांनी त्यावेळी शिकवलेलं आहे. असा चांगला माणूस आज आपल्यातून निघून गेला फारच अत्यंत दुःख वाटत आहे. त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने शक्ती द्यावी ही माझी श्रद्धांजली आहे. आणि मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ह्या नात्याने त्यांना श्रद्धांजली. आज सकाळी सीताराम कुलकर्णी यांचे दुःखद निधन झाले. त्यांना दीर्घायुष्य मिळालेले होते बऱ्यापैकी. आणि सांज आणि स्वामी समर्थ दर्शन ह्या दोन्ही पुस्तकांचं त्यांनी दैनिकाचं त्यांनी खूप वर्ष संपादन केलं. एक निर्मळ मनाचा माणूस आणि एक मितभाषी आणि एक सच्चा पत्रकार आपल्यातून निघून गेला आहे. गोगाव असू देत किंवा अक्कलकोट असू देत किंवा सोलापूर असू देत या सगळ्यांवरती त्यांचं सारखंच प्रेम होतं. एक त्यांनी आपल्या माध्यमातून कर्तृत्ववान मुलांना जन्म त्यांनी दिलेला होता.
आणि त्याची धुरा ते समर्थपणे त्यांचे चिरंजीव सांच्या माध्यमातून स्वामी समर्थ अक्कलकोट दर्शनच्या माध्यमातून पाहत आहेत. एक हितभाषी आणि एक सज्जन माणूस आपल्यातून निघून गेला त्याचं दुःख वाटतं, त्यांना भावपूर्ण आदरांजली. सीताराम पंत कुलकर्णी माझे 40 वर्षाची मैत्री आणि सहदैवी मित्र होते. जे चांगलं असे ते मला सांगायचे. मग त्या नल्लामंदू टेलिफोनसाठी मी गाडगिळीनं दिल्लीला फोन लावलं, बघा तुम्ही करा, तुम्ही मी केलं. आम्ही एकत्रित असायचो हर्सुल जेलमध्ये. ज्यावेळी आम्ही गेलो ते 85 पत्रकारांची तिथं सोय केली होती आणि पंतांनी शेवटचे 2 हे घेतले, एक मी आणि ते. आणि मला म्हणायचे नल्लामंदू ही निवांत जागा, बघा नमाजासाठी तुमचं एक खरा मित्र, एक 84 पत्रकार आज निघून गेले, त्याबद्दल मला अतिव दुःख होते. सर्व शेड्यूल बाजूला टाकून इथं आलो, अशा वेळेला सर्व जुन्या स्मृती त्या व्यक्तीच्या संदर्भात ताज्या. सीताराम कुलकर्णी यांनी ज्या वेळेला स्थापन केलं सांज, तेव्हापासून त्यांच्या परिचयात आहे. सांजला त्याने जे एका उंचीवर नेलं हे अद्वितीय काम आहे. मूर्ती लहान कीर्ती महान या उक्तीप्रमाणे दैनिक सांज जरी छोटं पेपर असलं तरी एक सायंदैनिक म्हणून ते नावारूपाला आलेलं होतं. प्रत्येक कार्यालयात संध्याकाळी पेपर सांज पडला, प्रत्येकजण हातामध्ये पहिलं सांज घेऊन ती बातमी वाचतो. त्यांनी जे एक मंत्र दिलं होतं की उद्याच्या बातम्या आजच्या आज, ते प्रत्यक्षात सांजच्या रूपाने पाळलं जात होतं. कारण सांजमध्ये ज्या बातम्या पहिल्या पानावर वाचावायला मिळवायच्या त्या आपल्याला इथल्या वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी वाचावायला मिळायच्या, म्हणजे त्या शिळ्या बातम्या आणि ताजे. तर सांजचं हे जे एक कर्तृत्व आहे त्याचं पूर्ण श्रेय सीताराम कुलकर्णी यांना जातं जातं. पण त्यांची मुलं अविनाश सतीश यांनी त्याला एका उंचीवर दिलं आणि सांजनी आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली सांजदैनिक म्हणून आणि वेगळं त्याच्याशी देण्यात आलं. सीताराम कुलकर्णी हे निरपेक्ष पत्रकार, त्यांच्यावर कुठलाही कलंक दबा लागलेला नाही. आजकाल जे चाललेलं आहे पत्रकारिते त्यांच्या नाही आणि ते न्यायासाठी संघर्ष सातत्याने त्यांचा चालू होता. भोगावे त्यांचं गाव होतं, गावात विकासाच्या योजना आणण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. सोलापुरात सुद्धा शासकीय रुग्णालय वगैरे वेगळ्या ठिकाणी जिथं वंचितासाठी कार्य केले जाते तिथं जाऊन ते त्यांच्यासाठी कार्य करत होते. त्यांना विसरता येणार नाही. नाना परुळेकर यांची मला आठवण होते की नाना परुळेकर जरी सांजचे संस्थापक होते ते सीताराम कुलकर्णी यांना सोलापूरचे नाना परुळेकर म्हटलं तर काय ते वावगं नाही असं मला वाटतं. संस्थापक ज्येष्ठ पत्रकार सीताराम कुलकर्णी यांच्या निधनाने सोलापूर शहरातील एक ज्येष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. सोलापूर शहर आणि जिल्हा आणि विशेषतः अक्कलकोट तालुक्यातील विकासाच्या प्रश्नाबद्दल ते आग्रही राहायचे. आम्ही तरुण पत्रकार विकासाच्या प्रश्नावर लिहिल्यानंतर ते नेहमी पाठ तोपलायचे. विकासाची नेहमी त्यांना कळकळ होती आणि विकासाचे प्रश्न सुटले पाहिजे, सोलापूर शहराचा विकास झाला पाहिजे आणि अक्कलकोट तालुक्याचा विकास झाला पाहिजे ही आग्रही भूमिका त्यांची होती. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभ ही श्रद्धा. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सीताराम कुलकर्णी यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिलेली होती. यावेळी आपल्या शुभेच्छा देताना चॅनलच्या कार्यपद्धतीचं त्यांनी कौतुक केलेलं होतं. शहर विकासाचा प्रगतीचा मुद्दा मांडताना त्यांनी आध्यात्मिक विषयाचा आग्रह आपल्या मनोगतात धरला होता. आज या ठिकाणी अस्मिता विजनचं हे जे कार्य चाललेलं आहे त्याला मी अक्कलकोट स्वामी दर्शन आणि दैनिक सांजतर्फे शुभेच्छा देतो. या यंत्रणेची जरुरी होती. आम्ही प्रिंट मीडिया पत्रकार म्हणून मी गेली 40 वर्ष काम पाहतो. अस्मिता विजनमार्फत सोलापुरातील विकासासाठी आणि सोलापूर प्रगतीसाठी शहर आणि जिल्ह्याच्या कार्यक्रमात हिरावेने भाग घेऊन आपण हे काम आदर्श करावे आणि आध्यात्मिक प्रचारही त्याबरोबर चालू ठेवावा अशी मी सदिच्छा व्यक्त करून. सीताराम कुलकर्णी यांच्या निधनानं पत्रकारिता क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलं आहे. अस्मिता विजन न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं
सीताराम कुलकर्णी यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली।